शांति शांति आज मातोश्री मध्ये बिहारचे लढवय्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नितीशजी आणि तेजस्वीजी हे पहिल्या प्रथम आलेले आहेत आणि लढवय्या शब्द वापरल्यानंतर इथे त्यांचा येण्याचा हेतु हा आपल्याला सगळ्यांना कळला असेल। देशामध्ये एकूणच लोकशाहीची हत्या होते की काय असं चित्र दिसतंय आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वच नुसते मी विरोधी हा शब्द नाही वापरणार तर विरोधी कोणाचे विरोधी तर जे लोकशाहीची हत्या करू इच्छितात त्यांचे विरोधी असे सगळे देशप्रेमी पक्ष आणि जनता एकत्र करण्याचे जे आमचे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न आणखी बळकट करण्यासाठी नितीशजी आणि तेजस्वीजी आणि त्यांच्या सोबत त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी स्वागत करतोय। आजच सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सुद्धा आलेला आहे आणि मला खरच एका गोष्टीचं समाधान आहे। मी वारंवार असं म्हटलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा केवळ शिवसेनेच्या भवितव्याचा नसेल तर तो आपल्या देशातल्या लोकशाहीच्या बद्दल लोकशाही जिवंत राहणार की नाही याबद्दलचा असेल आणि सर्व माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये एकूणच सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघड नागड राजकारण हे त्यांनी त्याची पूर्णपणाने चिरफाड केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल महोदयांची जी भूमिका होती ती संशयास्पद आता त्या संशयास्पद म्हणायला सुद्धा काही अर्थ राहिलेला नाही ती सरळ सरळ अयोग्य होती आणि एकूणच राज्यपालांच्या भूमिकेचं सुद्धा वस्त्ररण झालेलं आहे। मग ते दिल्लीच्या बाबतीत असेल इथल्या बाबतीत असेल आणि राज्यपाल ही यंत्रणा ही एक आतापर्यंत आदरयुक्त अशी यंत्रणा होती पण राज्यपाल यंत्रणेचे धिंडोळे ज्या पद्धतीने शासनकर्ते काढतायत ते बघितल्यानंतर आता याच्या पुढे राज्यपाल यंत्रणा ही अस्तित्वात ठेवावी की नाही हा सुद्धा एक मोठा विचार मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयापुढे आपल्याला न्यायला पाहिजे। तूर्त सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्यामध्ये राज्यपालांना अधिवेशन बोलवण्याचा अधिकार नव्हता त्यांनी बोलवण्याची गरज नव्हती वगैरे वगैरे सगळे आता आपण डिटेलमध्ये गेल्यानंतर कळेल पण अपात्रतेचा निर्णय हा त्यांनी अध्यक्षांवरती जरी सोपवला असला तरी पक्षादेश हा त्यावेळेचा जो पक्ष म्हणजे माझी शिवसेना त्या शिवसेनेचाच राहील। आता अध्यक्ष महोदयांना सुद्धा याच्यामध्ये वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यावा याच्यासाठी आम्ही आता मागणी तर करूच हा एक भाग झाला। लेकिन आज नितीशजी और तेजस्वीजी आए हैं मैं आपका स्वागत कर ही रहा हूं और लड़ाई तो आज शुरुआत हो गई है। मैंने जैसे अभी अभी आपको कहा जब हम अंदर बात कर रहे थे तो एक जला शुभ शकुन असं म्हणतो की इतने दिनों से हमारी लड़ाई चल रही थी सर्वोच्च न्यायालय में आज आप भी आ गए और वो निर्णय भी आ गया। इस देश में अब प्रजातंत्र उसकी रक्षा करना हमारा काम है। जैसे सर्वोच्च न्यायालय ने कहा कि अगर मैं रिजाइन नहीं करता मैं इस्तीफा नहीं देता तो शायद वो मैं वापस मुख्यमंत्री बन जाता। मैं मेरे लिए नहीं लड़ रहा हूं मेरी लड़ाई जनता के लिए है मेरे देश के लिए मेरे राज्य के लिए है और भले हम इसके पहले राजनीति में विवाद तो होते रहते हैं लेकिन एक मत तो हमारा हो गया है कि इस देश को हमें बचाना है संविधान को बचाया है और इसलिए आप यहाँ आए हैं। हम मिलकर पूरे आप तो पूरे देश में घूम रहे हैं सबके घर जा रहे हैं हम सब मिलकर ये जो अपने देश को फिर से एक बार गुलाम बनाना चाहते हैं उनको घर भेजेंगे और मुझे पक्का भरोसा है पूरी जनता हमारा इंतजार कर रही है। राजनामा देण्याची चूक झाली असं वाटतं का नितीशजी बोलेंगे नितीशजी।